खाद्यतेल हा स्वयंपाकाचा पाया आहे. हा पाया जर अधिक शुद्ध, सात्विक आणि नैसर्गिक असेल तर तयार होणारे पदार्थही त्याच गुणवत्तेचे असतात. शेतकरी स्वतःच कच्चा माल उत्पादित करतात, त्यामुळे तेल निर्मिती करणं त्यांना कमी खर्चिक राहील. शेतकऱ्यांनी बाजारपेठा आणि ग्राहकांचा अधिक अभ्यास केला तर त्यांचा उद्योग फायदेशीर होऊ शकतो. भारताची खाद्यतेलाची गरज जवळपास 24 मिलियन टन आहे. त्यापैकी भारतातच 9 मिलियन टन तेल उत्पादित होते आणि 15 मिलियन टन खाद्यतेलाची आयात करावी लागते. याची किंमत जवळपास 65,000 कोटी रुपये होते, म्हणजेच ती भारताच्या आयात खर्चाच्या 2-5% आहे. या सर्व बाबींचा विचार केला असता असे निदर्शनास येते की आयातीत पैसा खर्च केल्यापेक्षा आपल्याच वातावरणात येणारे आरोग्यास फायद्याचे आणि अवर्षणावर मात करण्याची क्षमता असलेले तेलबिया पीक पिकविले पाहिजे, ते म्हणजे करडई. करडी किंवा करडई हे रब्बी हंगामातील महत्वाचे तेलबिया पीक आहे. करडईचे उत्पन्नात एकेकाळी जगात भारत पहिल्या क्रमांकावर होता. जगातील 50% करडईचे उत्पादन भारतात होत असे. भारतात जवळपास सर्व राज्यात करडईची लागवड बियातील तेलाकरिता केली जात. करडईच्या बियांपासून भरपूर पोषक द्रव्ये असलेले तेल मिळते. यामध्ये तेलाचे प्रमाण 30-32% असते. करडईचे तेल सौम्य रेचक असून ते सांधेदुखी, खरुज व्रणावर लावतात. विशेष बाब म्हणजे करडईच्या तेलात संपृक्त स्निग्ध आम्लाचे प्रमाण इतर तेलांपेक्षा बरेच कमी असल्याने हृदयरोग्यांना हे तेल वापरणे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असते. या तेलाच्या वापरामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा प्रमाणाबाहेर वाढत नाही. रक्तवाहिन्यांमध्ये रक्तपुरवठा तसेच रक्तांमध्ये प्राणवायू मिसळण्याचे प्रमाण वाढवून रक्तवाहिन्यात गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी होते. हृदयरोग्यांच्या इलाजात करडई पाकळीयुक्त औषधाच्या वापरामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. या पिकाच्या लागवडीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी AKS 207 आणि PKV Pink या वाणांची शिफारस केलेली आहे. हे सर्व वाण 135-140 दिवसात परिपक्व होत असून तेलाचे प्रमाण 30-32% आहे. कोरडवाहू परिस्थितीत 10-12 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादकता मिळते. तसेच 1 पाणी दिल्यास 20% आणि 2 पाणी दिल्यास 30% उत्पादनात वाढ होते. करडईचे बाजारातील भाव आणि त्यापासून तेल काढून त्याचं बाजारातील महत्व आणि भाव तसेच मिळणारी पेंड यांचा अभ्यास केला असता करडई प्रति क्विंटल 5,500 रुपये प्रत्यक्षात मिळतील. उपलब्ध ओलाव्यामध्ये भारी जमिनीत करडईचे पीक कमी खर्चात चांगले येते. सुरुवातीस 15-20 दिवस जनावरांपासून सांभाळ केल्यास पुढे या पिकाला काटे येतात, त्यामुळे जनावरे या पिकाचं नुकसान करत नाही. यावर्षी करडी पिकास चालना मिळण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्यांच्या 160-175 हेक्टर प्रक्षेत्रावर AKS 207 आणि PKV Pink या वाणांची कोरडवाहू तसेच ओलिताखाली लागवड केली असून पीक उत्तम प्रकारे आले आहे. त्यापासून तेल काढण्यासाठी एक यंत्र, कापणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. या यंत्राचा वापर करून तेल काढण्यात येत आहे. त्यामध्ये प्रथमतः बॉयलरमध्ये गरम वाफ निर्माण करून ती यंत्राच्या हॉपरमध्ये सोडण्यात येते. तेथे करडई बियांना वाफिले जाते व स्क्रू एक्सपेलर मधून तेल एका ठिकाणी व दुसरीकडे ढेप काढली जाते. निघालेले कच्चे तेल फिल्टरमध्ये पंपाद्वारे पाठविण्यात येऊन शुद्ध तेल जमा करून बॉटलमध्ये भरण्यात येते. हे तेल विक्रीस उपलब्ध करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या सर्व क्षेत्रावरील करडईच्या बिया एकत्र करून तेल काढण्याचे व विक्रीचे काम होत आहे. त्यापासून शेतकरी व शेतकरी गट चालना घेत आहेत. करडईचे हे शुद्ध व पोषक तेल काढून विकल्यास पिकाची मूल्यवृद्धी होऊन अधिक फायदा होत असल्याने शेतकरी बांधवांनी करडई पिकाची लागवड करून समूह किंवा गटशेतीच्या माध्यमातून तेल निर्मिती करून आपला फायदा करून घ्यावा असं आवाहन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर विलास भाले करत आहेत. गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गटशेतीस चालना देणारी योजना 2018-19 मध्ये राबविण्याची विशेष तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत सामूहिक कृषी माल व प्रक्रिया उद्योग, काढणीपश्चात तंत्रज्ञान विकास आदी योजनेचा लाभ घेता येणार आहे.